पनवेल महापालिका क्षेत्रात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1,14,483 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे लक्ष पालिकेने ठेवण्यात आले आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविली जाणार आहे. यामध्ये 1 वर्षापासून ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी 10 ऑक्टोबर दिवशी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित, विना अनुदानित शाळा, महापालिका शाळा, अंगणवाड्या, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी या सर्व जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जी मुले शाळेत जात नाही अशा मुलांना घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेसाठी 1,14,483 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे लक्ष पालिकेने ठेवण्यात आले आहे. महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या विविध टीमच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचे वाटप सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांमध्ये केले जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर रेहाना मुजावर, मुख्य प्रभारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्यातर्फे 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ही सर्व शाळांमध्ये, सर्व महाविद्यालयांमध्ये, सर्व विनाअनुदानित, अनुदानित सर्व शाळांमध्ये, अंगणवाडींमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना ही जंतनाशकाची गोळी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणार आहे. तरी जंतदोषामुळे लहान मुलांची वाढ खुंटते, तसेच त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यामुळे ही गोळी खाणे खूप गरजेचे आहे. तरी पनवेल महानगरपालिकेतर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पालकांनी आपल्या लहान मुलांना जंतनाशकाचा डोस त्या दिवशी घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्री गणेश देशमुख सरांनी सुद्धा केलेले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.